बामणी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हे सातपुड्यातील शेवटच्या टप्प्याचे गाव. अर्धे गाव सध्या सर्व प्रकल्पात बुडीतात येते म्हणून बुडी क्षेत्रातील गाव. या गावात शासनाच्या सगळ्याच योजनांचा बोजवारा उडलेला आहे. देशात कितीही ढोल वाजत असेल की डिजिटल इंडिया, परंतु टी व्हीवर ते पाहण्यासाठी या गावात वीजही नाही आणि टी व्ही देखील नाही. काय तुमच्या गावामध्ये लाईट आहे? नाही. कधीपासून नाही? पूर्वीपासूनच लाईट नाही. तो तुमच्या गावात काय परिस्थिती? फोन लागतो? नाही. मोबाईल आहे? मोबाईल तर आहे पण रेंजची सुविधा नाही आहे. इथं काय त्याचा उपयोग आहे? काहीच नाही. तुला म्हाताऱ्या लोकांच्या पैसे भेटता का? नाही भेटता. फॉर्म भरलाय? भरला. खाता खोललाय? खुललं. घरी आणून द्यायला पाहिजे किंवा तुम्ही गेल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर लिहायचा. सात महिन्यात एकदा तरी नर्स बाई आल्या का तुमच्या घरी चेक करायला? फोटोवरून तपासणी केली का? रक्त चेक केलं का? वजन केलं का? वजन केलं का? नर्स येते का? नाही येत. नर्स आहे. गोळ्या दिला का तुम्हाला कोणत्या खायला? तू किती महिना चालू? सात महिना चालू. तुम्हाला नर्सबाईने इंजेक्शन दिलं का धनुर्वादचं? धनुर्वादचं इंजेक्शन नाही दिलं. तपासणी केली? वजन घेतलं? आणि तुम्ही आता किती चौथी खेप आहे? पैसे मिळाले का कुठल्या योजनेचे मागच्या बाळांना? एकदा पण नाही. तुमच्या बाळाला लस दिली होती का लहान असताना? आतापर्यंत एखादी एक पण लस दिली नाही. लसीकरण झालेलंच नाही. सर्व गरोदर महिलांना चेक करते मी, माझं काम व्यवस्थित करते. विनाकारण तक्रारी होतात, विनाकारण तक्रारी केल्या जातात. मी महिन्यातून कमीत कमी चार वेळा प्रत्येक आठवड्याला एकदा गावामध्ये जाते बामणे गावात, असं तिचं म्हणणं आहे तुमच्या नर्स बाईचं. तुम्ही सांगा आता सगळेजण तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा सर्व मी सांगतो, चार वेळाला येते बरोबर गोष्ट आहे. हे तर नंतर अजून बघून फिरती का? नंतर अजून आपण मीटिंग घेऊन त्यांना बी आपण येतो देऊ ना. कोण कसं काय वागते ती सांगली नाही का? लोक अंगणवाडी कडे जाते, अंगणवाडी बाई बी येत नाही आणि ते नर्सा बी येत नाही. सर्व काय बी सांगा, पण सर्व नक्क आहे ते अंगणवाडी बी या मुलगाला बघत नाही आणि नर्सा बी बघत नाही. ते त्यांच्या त्यांच्या एक दिवस येतात गाडी घेऊन निघून जातात. हे अख्खी लोपाडे ते नर्सा बी नाही ती. आता येते पण ते आजारी आहेत, त्यांना गोळ्या दिले का? त्यांनी येते रामरामी करून घेते ती जाऊ. त्याचे घरी काम आहे का? ते नोकरी करून इथे बामणीला जेवायचं आहे की असं? या घरी घरी फिरली का ती? कोण आजारी आहे का? अंगणवाडी बी तशी आणि ते नर्सा बी तशी येते. चलो देखो तो तू वो आतल पेले वही जेन टेंपुरो को ये तेरे सुटकी मेरा भी आमचा रेशनिंग सर, रेशनिंग 9 महिने भेटले नाही. 9 महिन्यापासून धान्य नाही भेटलं? नाही भेटले. गहू तांदूळ? गहू तांदूळ काहीच भेटलं नाही. मग कसे करता तुम्ही? असं मुलगी जातात 30 रुपये 20 रुपये असं किलो आणून बाजारातून आणतात. 30 रुपये किलो आणता? 30 ला किंवा 25 ला 20 ला जसं तांदूळ असत. गहू? गहू काही तेवढं घेत नाही, पण जास्त कडून जास्त तांदूळ लागतो. बामणी गावाचे 1 भुराडी पाड्याचं माल बाकी होता त्यांचा. त्याचे अंत्योदयचे कार्ड होते 82 आणि PHS 26, त्याचे लाभार्थी PHS 65. आता त्यांना आज अखेर मार्च ते सप्टेंबर त्यांच्या सेपरेट बामणीचं चलन काढले आणि नंतर ऑक्टोबर ते डिसेंबर अखेर पूर्ण बामणीचं चलन तयार करून दिलंय त्यांना. भरणं होऊन आलंय त्यांना, म्हणजे आता त्यांना धान्य मिळेल. धान्य मिळेल पूर्ण 9-10 महिन्याचे जेवढे ते मिळेल. आता तुम्ही गावातले लोक रोजगार कुठे करता? गुजरातला, सौराष्ट्राला, बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये गेले? गुजरातला. किती लोक गेले असतील गावातले? कमीत कमी 70% गेले. 70% लोक?
फक्त 20-30% घरी आहे. या गावामध्ये 9 महिन्यापासून रेशन मिळालेलं नाही. या गावामध्ये अंगणवाडी व्यवस्थित चालत नाही. या गावामध्ये 3-3 वर्षाचे मुलं होऊन गेली पण त्यांना लसीकरण झालेलं नाही. या गावामध्ये गरोदर मातांना साधं धनुर्वादचं इंजेक्शन दिलं जात नाही कारण त्यांना मानवविकासचा लाभ दिला जात नाही. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करतो की माझ्या समुदायाचा हा प्रश्न मी व्हिडिओच्या माध्यमाने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपणही देखील खालील अधिकाऱ्यांना फोन करून सदर समस्या सोडवण्यासाठी मदत करावी. माननीय विनय गौडा, प्रांत तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास तळोदा, जिल्हा नंदुरबार, यांचा फोन नंबर आहे 97-393-14598. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय, बामणी तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रातून इंडिया नेटसाठी.